हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात ठाकरेंचा शिवसैनिक मैदानात कोण आहे सत्यजित पाटील? हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही की देणार, अशा चर्चा काही गेल्या दिवसांपासून सुरू असतानाच आता ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभेला उमेदवार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने आता या ठिकाणी चौरंगी लढत होईल. राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतरे सुरू होती. राजू शेट्टी यांनीही मतदारसंघातील अंदाज घेत उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला होता. मात्र त्यांनी मशाल चिन्हाचा प्रस्ताव दिल्याने तसेच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिल्याने ठाकरेंकडून उमेदवार देण्यात आलेला आहे. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा मागितला होता, मात्र ठाकरेंकडून मशालवर नाव लढण्याचा प्रस्ताव आल्यानंतर राजू शेट्टी यांनी नकार देत तटस्थ भूमिका घेतली आहे. कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने हातकणंगलेमध्ये ठाकरे यांनी उमेदवार दिलेला आहे. या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे रिंगणात आहेत, तर महायुतीकडून धैर्यशील माने वंचितकडून डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर असे चार उमेदवार रिंगणात असल्याचं आता या मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला होणार याचं उत्तर 4 जून रोजी होणाऱ्या निकालामध्ये समजणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी महाआघाडीचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटांचा आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील की बाकीचे सगळे प्रमुख असतील या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी मला ह्या इलेक्शनला ही मोठी संधी उपलब्ध करून दिली. आणि त्यांना मी एवढं सांगेन या माध्यमातून की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला मी 100% पात्र राहीन आणि ह्या सगळ्या घटक पक्षांच्या सर्व मित्रपक्षांच्या सामुदायिक प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रत्येक इलेक्शनला सामोरे जाऊ आणि आम्हाला चांगला निकाल लागण्याची अपेक्षा आहे. आता इलेक्शन म्हटलं की महाआघाडी म्हटलं की आता हे सगळे 2-3 पक्ष असतात, ह्या चर्चा सुरू असतात. मला वाटते आज सकाळपर्यंत अजून महाआघाडीचा आणि स्वाभिमानी पक्ष यांची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये काही त्यांच्या वाटाघाटी झाल्या असतील किंवा काही अटीचर्ती झाल्या असतील, दुर्दैवी त्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाही. त्यामुळे ठिकाणी आमचं मागास ठरलं होतं की जरी या ठिकाणी ह्या इलेक्शनला सामोरं जायचं असलं, पाठीमध्ये जर निर्णय झाला न झाला तर या ठिकाणी लढाईची पाळी आली तर आपल्याला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हा ठाकरे गटाकडे या माध्यमातून मी असेल, डॉक्टर मिंचेकर साहेब असतील, उल्हास दादा असतील, त्या सगळ्यांना आमाला निरोप आला होता की आपण वेळेची लढायची झाली तर आपण सगळ्यांनी ताकदीनं लढायची तयारी करा आणि उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वरच्या लेवलला बसून या ठिकाणी काँग्रेस पक्ष पवारगट आणि आमची शिवसेना यांच्या माध्यमातून उमेदवार ठरवलं जाईल, त्या उमेदवारच्या पट्टीची ठामपणी सगळ्यांनी उभं राहू अशा मला त्यांनी या ठिकाणी सूचना दिली होती. आता तिरंगी चौरंगी म्हणण्याच्या ठिकाणी आमची भूमिका, आमची महाविकास आघाडी ही एक संघ आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख आणि आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी प्रचंड आज या सर्वसामान्य लोकांमध्ये मोठी सहमती आहे. पवार साहेबांना या ठिकाणी मोठी या ठिकाणी सहमती आहे. काँग्रेस पक्षाला सहमती आहे आणि या माध्यमातून आमची नेटवर्क चांगली आहे, आमचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे जरी तिरंगी चौरंगी पंचरंगी असली छोटी ही लोकशाही आहे, प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटतं की आमची भूमिका स्पष्ट आहे की या जनतेसमोर जात असताना मला कोणत्या ठिकाणी अडचण वाटत नाही आणि जरी दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी पंचरंगी झाली तरी वाटतं या ठिकाणी आमचा मतदार कुठे या ठिकाणी विभागला जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये सुद्धा एक मोठा या ठिकाणी उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे. कारण एका निष्ठावून सैनिकाला शिवसैनिकाला या ठिकाणी आज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आणि त्या माध्यमातून ज्या काही घडामोडी गेल्या 2 वर्षात घडल्या त्यामुळे शिवसेनेकडून मोठी संधी आलेली आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे हे दाखवण्याची एक मोठी संधी या ठिकाणी शिवसैनिकांना आहे ती चालून आलेली आहे आणि ती संधी ही लोक अजिबात दवडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी हातकणंगले.